महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व प्रहार जनशक्ति पक्षाचे हदगाव तालुका प्रमुख अनिल कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 27 मंगळवार रोजी तामसा येथे निराधार वृद्ध वय महिलेस घर बांधकामाचे भूमिपूजन प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कसल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च न करण्याचे प्रहार जनशक्ति पक्ष तालुका शाखा हदगावच्या वतीने ठराव घेण्यात आला व त्या निधीतून एका निराधार महिलेस घर बांधून देण्याचे सर्वानुमते ठरले। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रीतिपाल सिंग शाहू नांदेड महानगर प्रमुख संतोष पतंगे वैभव लवांडे माऊली गीते हदगाव शहर प्रमुख संतोष वाघमारे युवा तालुका प्रमुख भानुदास शिंदे तामसा येथील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पाटणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोडगिरवार भुजंगराव देवसरकर राम देवसरकर धनंजय गांजले प्रतीक देवसरकर शुभम देवसरकर अमोल देवसरकर साईनाथ देवसरकर अरविंद देवसरकर भागवत देवसरकर बाळू कलानी पाटील संजय कोरडे नितेश यगलवार सोनू कोडगिरवार पुंडलिक हरणे दीपक सूर्यवंशी अक्षय गरड विठ्ठल कोडगिरवार प्रतीक शिंदे श्याम कोडगिरवार अमोल शिवाजी देवसरकर आदिनाथ देवसरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सीएनआय महाराष्ट्रसाठी विजय पाटील सूर्यवंशी उपसंपादक नांदेड। नगरी में हमारे तालुका अध्यक्ष अनिल पाटील इनके वाढदिवस साजरा करने के लिए जमा हुए आले। वाढदिवस का खर्चा इधर उधर न करते हुए उन्होंने हमारे सूर्यवंशी भाई इनको घर बना के दे रहे। इससे अच्छा और क्या होगा। जो आजकल के नव युवक है जो यहाँ वहाँ खर्चा करके अपना टाइम वेस्ट करते और लफड़े करते उससे अच्छा इनका गरीब को घर बना के दिए। नामदार बच्चूराव कडू यांच्या नेतृत्वात काम करत असतेवेळेस इतकं काय अनुभवलं की गेल्या वर्षी आम्ही एका मुलीचं लग्न करून गेलो निवग्याच्या त्याच्यामध्ये काय आनंद आला त्या आनंदाहूनच आम्हाला कळालं की बाबा हरेक वर्षी जर असा उपक्रम हरेक तालुक्यातून किंवा हरेक गावातून राबवला तर नवीन पिढीमध्ये काहीतरी सुधारणा होण्याचे संकेत घडून येतील असं आमचं एक ध्येय आहे। आजपर्यंत हरेक पक्षाचे आम्ही कार्यक्रम बघितले बॅनरबाजी पोस्टरबाजी हे आमच्या रक्तात नाही। ते बॅनरचे आणि पोस्टरचे आणि इतर खर्चाचे जे पैसे आहेत अशा एखाद्या जर गरिबाला लागत असतील तर त्या माणसाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे आणि ते जे माणूस त्या घडीपासून वंचित आहे त्या माणसाला पण आनंद आहे। त्याच्यामुळं दुसरे साईडचे चार लोक सुधारतील या उद्देशानं वंदनीय नामदार कर्मयोगी बच्चूभाऊ कडू यांचा 5 तारखेला वाढदिवस झाला त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि माझा स्वतःचाच वाढदिवस असल्यामुळं पण मी या निराधार महिलेस आधार देण्याचं काम केलं आणि हे काम माझ्याकडे येण्याचं काम आमचे मित्र दीपक सूर्यवंशी यांनी आपल्याला सांगितलं आणि कळवलं त्यामुळं आपण येतपर्यंत पोहोचलो आणि हे काम आपल्या हाती आलं। त्यांचा मुलगा म्हणून हे कार्य करायला